बसणार आहे आमचं काही उपोषण नाही आहे आणि आमचं चक्का जाम जे आहे ते महामंडळाच्याकडून होत आहे गाडी चालवण्या लायक नसल्यामुळं गाड्यांना इन्शुरन्स नसल्यामुळं गाड्यांना ब्रेक नसल्यामुळं गाड्यांना क्लच बरोबर नसल्यामुळं स्टेरिंग बरोबर स्टेरिंगमध्ये प्ले असल्यामुळं च चेस क्रॅक असल्यामुळं ब्रेकचे जे पाईप असतात त्याच्यातून हवा जात असल्यामुळं ह्या सगळ्या इत्येनभूत गा गोष्टींसाठी टूल किटसाठी ह्या सगळ्या गोष्टींसाठी जे आहे गाडी चालू शकत नाही म्हणून चक्काजाम आहे आणि राहिला प्रश्न आंदोलनाचा हे जे इंग्रजी पद्धतीनं आतापर्यंत ज्याप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांनी कधीही या सामान्य इन्शुरन्सच्या गोष्टीचा विचार कधी केला का सांगा मला बिना इन्शुरन्सच्या गाडीत ते तरी स्वतः बसतील का मग एवढ्या वर्ष बिना इन्शुरन्सची गाडी का चालू दिली हाही प्रश्न महाराष्ट्रासमोर मी उपस्थित करतो आणि म्हणून सातवा वेतन आयोगाचा म्हणजे विषय असेल किंवा विलिनीकरणाचा विषय असेल आणि बेचाळीस टक्के महा महागाई भत्त्याच्या एरियर्सचा विषय असेल या सगळ्या गोष्टींना घेऊन एस टी कष्टकरी जनसंघ जे तमाम कष्टकऱ्यांचं नेतृत्व करत आहे त्याच्यासाठीची ही भूमिका आहे असं ज्याच प्रकारे आपण पाहायला गेलो मराठा आरक्षणाची समजा आपल्या विषय आता राज्य महास्वर्ग आयोगाच्या यांच्याकडे गेले आहे ते सर्वे करणार आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की मराठ्यांना कुंडली प्रवर्गातून आरक्षण द्यायचं तर हे कितपत कायद्याच्या चौकटीत बसत आहे आधी सर्वे करावं लागेल की आधी आरक्षण देतो म्हणावं लागेल मला तेच करणं आधी सर्वे तर होऊ द्या आधी म्हणजे रक्ताची टेस्ट करण्याच्या अगोदर जर आपण डिक्लेअर करून टाकलं की रिपोर्ट आला रिपोर्ट आला कसं चालत आधी सर्वे होत्या सर्वेच्या नंतरच्या गोष्टी आहेत त्या सर्व सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द करताना नोंदवलेल्या निरीक्षणाचा अभ्यास निवृत्त सर आनंद निरगुडे करणार आहेत नाही सन्माननीय निरगुडे साहेबांचा हा आदर आहे परंतु प्रश्न असा आहे की आता माननीय न्याय निवृत्त न्यायमूर्ती गायकवाड साहेबांनी प्रचंड अभ्यास केला होता ते सुद्धा हायकोर्टला होते ते आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टींचा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ओहापोहा झाला होता आर्ग्युमेंट झाल्या होत्या मला असं वाटतं आहे की ओढून ताणून आरक्षण ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नसते आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की कोणीतरी एक्स व्यक्ती आल्यामुळंच परिस्थिती बदलू शकते गरिबी बदलू शकते श्रीमंतीतून माणूस गरीब होऊ शकतं आहे म्हणजे पदावरले माणसं पदमुक्त दिसू शकतात म्हणजे हे इमॅजिनरी आहे हे म्हणजे हट्ट केल्यासारखं होईल श्रीरंग बर्गे हे रिटायर्ड झालेले वयोवृद्ध व्यक्ती आहेत असं मला वाटतंय आणि आता काँग्रेसचं काही राहिलेलं नाही तुकडे तुकडे झालेले आहेत त्यांच्या अनेक संघटना झालेल्या आहेत त्यांच्यासोबत पाच माणसे सुद्धा तुम्हाला दिसलेत का कधी ते तुम्ही विज्युअली कधी काढून पहा पाच माणसंसुद्धा सुद्धा म्हणजे विचार आणि संघटन म्हणण्यासाठी पाच माणसं लागतात आणि राहिला प्रश्न त्यांचे जे नेते होते जे कोणी म्हणजे काँग्रेसी पुढारी जे कोणी आहेत ते विचार जो होता तो काँग्रेसी गव म्हणजे आम्ही म्हणत नाही कोणाला परंतु तो जसं काँग्रेस गवत आलं म्हणत होते शेतीचं नुकसान केलं म्हणत होते तसं असुरक्षित जीवन माझ्या कष्टकऱ्यांनी अनेक वर्ष भोगलं आणि ते कुठेतरी पूर्ण निर्मूलन होऊन आज कष्टकरी हक्काची गोष्ट करत आहेत त्याच्या ते आड त्यांनी येऊ नये त्यांनी जे अव अवैध पद्धतीचे जे काही रसवंत आहेत आणि जे पाणी बॉटल विकल्या जातात त्याची त्यांनी काळजी घ्यावी कारण ते सुद्धा अल्पावधीमध्ये जनसंघ काढून टाकायला लावणार आहे एक सांगतो मी तुम्हाला मी चर्चेला कधीसुद्धा नाही म्हणत नाही आणि अति अतिथी देवभव मला म्हणजे कोणती व्यक्ती म्हणून कोणाचाही आकस नाही माझा विरोध असू शकतो पुंजीपतींसोबत जसं डी वाय पाटील असतील पतंगराव कदम असतील कमल किशोर कदम असतील विखे पाटील असतील याच्या यांच्या संस्थांमध्ये पन्नास टक्के जागा रिक रिक्त असाव्यात सगळ्यांसाठी मोफत असाव्यात त्याच्यासाठीचा लढा मीच लढलेला होता दोन हजार दोनमध्ये त्यांच्यासोबत माझे वै वैचारिक मतभेद असू शकतात परंतु जरंगे भावांसोबत काहीच नाही एवढंच मी म्हणेल की जरंगे भावांनी थोडं समाजाचं नुकसान होणार नाही ह्याचा विचार केला पाहिजे त्या तत्वामध्ये येते का आरक्षण डेफिनेशनमध्ये येते का ओबीसी केल्यामुळं मराठा भावांचं नुकसान तर जास्त होणार नाही ना आणि ओ मुळात म्हणजे एरिया रिस्ट्रिक्शनमुळं देताच येते का ह्याचाही विचार केला पाहिजे आणि इतिनभूत जर अतिथय देवभव जर ते माझ्याकडे आले तर स्वागतच आहे परंतु वैचारिक भूमिका वेगळ्या असतात आणि माणूस म्हणून असणारी भूमिका वेगळी असते